नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले YouTube चॅनल वर सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत पीक विमा भरताना घ्यावयाच्या काळजी व महत्त्वाच्या सूचना। शेतकरी मित्रांनो, पीक विमा भरायचा आहे सर्वांना, तर त्याच्याबद्दल काही काळजी घ्यायची आहेत, महत्त्वाच्या सूचना द्यायच्या आहेत तुम्हाला, त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर तुम्हाला काय काय करायचं आहे, कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत, त्याच्याबद्दल आपण माहिती देणार आहोत। तर चला शेतकरी मित्रांनो, वेळ वाया न गमावता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला तुम्हाला पहिल्या नंबरला जी काळजी घ्यायची आहे ती बघूया। पीक विमा भरताना 7/12 किंवा 8 अपलोड करणे अनिवार्य आहे। तुम्हाला 7/12 अपलोड करायचं आहे की 7/12 करा किंवा 8 अपलोड करणे अनिवार्य आहे, म्हणजे करावंच लागणार आहे। 7/12 किंवा 8 महाभूलेख डिजिटल तलाठी कोणताही चालेल, महाभूलेखचा चालेल, डिजिटलचा चालेल किंवा तलाठी, यापैकी तुम्हाला 3 पैकी कोणताही एक 7/12 किंवा 8 चालेल। भाडे करार वर जमीन घेतली असेल तर संमतीपत्रासाठी 100 रुपये बॉन्ड असणे आवश्यक आहे। जर तुम्ही भाडे करारावर जमीन घेतली असेल तर तुम्हाला 100 रुपयाचा बॉन्ड असणे आवश्यक आहे संमतीपत्रासाठी। तर त्याच्यावर तुम्हाला नमूद केलेलं असावे की ह्या भाडे करारावर शेती केली मी करत आहे। तर त्याच्यानंतर तुम्हाला 3 नंबरला जो पॉईंट आहे ते तुम्ही अवश्य बघा, महेश शेतकऱ्याचा फॉर्म भरता येणार नाही। आता ज्याच्या नावावर शेती आहे आणि तो व्यक्ती जर महेश झालेला असेल तर त्याच्या नावावर फॉर्म भरता येणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, हे तुम्ही सर्व पॉईंट समजून घ्या, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप महत्त्वाचं आहे। आधार कार्ड असेल तरच विमा भरता येईल। शेतकऱ्याच्या नावाने आधार कार्ड आहे त्यालाच विमा भरता येईल, म्हणजे त्यालाच विमा भरता येणार आहे। महसूल मंडळ बरोबर आहे का एकदा चेक करावा। ज्यावेळेस तुम्ही महसूल मंडळ त्याच्यामध्ये नमूद करता तो बरोबर आहे का तो एक वेळेस चेक करावा। फॉर्म भरताना शेतकऱ्यांनी स्वतःचा मोबाईल नंबर टाकावा। CSC धारकाने आपला मोबाईल नंबर टाकू नये, कारण तुम्हाला मेसेज येतात। तर शेतकरी मित्रांनो, कोणत्याही CSC धारकाचा मोबाईल नंबर टाकू नका, आपला स्वतःचा नंबर टाका किंवा घरातील व्यक्तीचाच टाका, जे नंबर तुमचा चालू राहत होते, म्हणजे तुम्हाला मेसेज येत राहतील। खालील डॉक्युमेंट करावे, डॉक्युमेंट अपलोड करावे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला खालील पैकी डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत, ते डॉक्युमेंट बघा कोणकोणते आहेत। बँक पासबुक, यावस्थित बँक पासबुकवर तुमची प्रिंटिंग चांगल्या प्रकारे असणे आवश्यक आहे। त्याच्यावर कोणत्याही प्रकारे अकाउंट नंबर खोललेला नसावा, हा ही सर्वांनी काळजी घ्यावी, कारण हाताने लिहिलेले अकाउंट नंबर व नाव असेल तर ते घेऊ नका, ते चालत नाही, तुमचं ते चालणार नाही, ते तुमचं याचा प्रकारे त्यांना समजते की हा अकाउंट नंबर खरा आहे का तो स्पष्ट समजत नाही, कारण तो कधीकधी चुकीचाच कोणी टाकू शकतो नंबर। तर तो इकडेच दुरुस्त करून नवीन बँक पासबुक घ्यावे आणि योग्य तो बँक पासबुक नंबर, म्हणजे ज्याच्यावर बँक पासबुकचा नंबर दिसतोय, चांगल्या प्रकारे दिसतोय, तोच बँक पासबुक प्रिंट त्याच्यामध्ये पटाकावा, अपलोड करावे। 7/12 किंवा 8 हे तुम्हाला अपलोड करायचे आहे। संमतीपत्र, आता तुम्हाला संमतीपत्र वरे सांगितलेलं आहे, मी ते तुम्हाला अपलोड करायचे आहे। सामायिक क्षेत्र असेल तर संमतीपत्र अपलोड करावे। जर तुमचं सामायिक क्षेत्र असेल तर तुम्ही संमतीपत्र अपलोड करावे। भाडे करार वर जमीन घेतली नसेल तर संमतीपत्र अपलोड करावे। यासाठी 100 रुपयाचा बॉन्ड पेपर असणे आवश्यक आहे, बघू शकता तुम्ही। आता पीक विमा योजना इम्पॉर्टंट नोटीस, काय नोटीस दिलेली आहे ती बघा। आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12 या तिन्ही डॉक्युमेंटवर नाव बरोबर पाहिजे। आता तुमचे आधार कार्डवर, बँक पासबुकवर व 7/12 या तिन्ही डॉक्युमेंटवर तुमचे नाव एकच असायला पाहिजे, कोणतीही त्याच्यामध्ये बिघाड असायला कामा नाही। तर तुम्ही ते इकडेच बरोबर करून घ्यावे आणि तरच हा फॉर्म भरावा। मिक्स क्रॉपिंग ऑप्शनमध्ये, म्हणजे शेतकरी मिश्र पीक घेत असेल तर तो पर्याय निवडावा व रेशो नीट टाकावा। तर बघा, आता कोणी सोयाबीन आणि तूर हे दोन्ही पीक एकत्र एका शेतामध्ये घेतात तर त्याचा रेशो योग्य प्रकारे टाकावा, योग्य ती माहिती करून टाकावा। तर विद्यार्थी आपल्या शेतकरी मित्रांनो, आपण लगेचच पीक विमा कसा भरायचा आहे मोबाईलवरनं ते सुद्धा आपण व्हिडिओ टाकणार आहोत। तर तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जर आवडला असल्यास तर चॅनलला लाईक सुद्धा करायला विसरू नका आणि मित्रांना शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा तुमच्या व्हिडिओबद्दल माहिती मिळेल आणि पीक विम्याबद्दल माहिती मिळेल। पीक, आता बघा 3 नंबरच्या पॉईंटला येऊया। पीक विमा निवडताना काळजीपूर्वक निवडावी। पीक विमा निवडताना कोणता पीक विमा आहे ती काळजीपूर्वक निवडावी जिल्ह्याप्रमाणे। अनपेड मध्ये पावती न ठेवता पेमेंट करून पावती काढावी। अनपेड मध्ये तुम्ही कोणतीही पावती न ठेवता ते पेमेंट करूनच पावती काढावी। पोर्टल वरून पावती निघाल्यानंतर विमा कॅन्सल करता येणार नाही। एक वेळेस पोर्टल वरून पावती निघाली, तुमची पेमेंट झाली आणि पावती निघाली तर ते विमा कॅन्सल करता येणार नाही, हे दक्षता घ्यावी सर्वांनी। शेतकऱ्याचे नाव, गट नंबर, अकाउंट नंबर, IFSC कोड, पिकाचे नाव, महसूल मंडळ, गाव चेक करून फॉर्म सबमिट करावा।
एक वेळेस प्रत्येक शेतकऱ्याने आपली माहिती सीएससी सेंटरला एक काळजी घ्यायची आहे, त्यांना दाखवायची आहे की तुमचे एक वेळेस नाव, आयएफएससी कोड, अकाउंट नंबर हे चेक करून घ्या, हे प्रत्येक सीएससी सेंटरने त्यांना दाखवायचे आहे. आता 7 नंबरला पॉईंट बघा, पीक पाहणी करणे अनिवार्य आहे. पीक भरल्यानंतर 15 ऑक्टोबर 2022 पर्यंत पीक पाहणी करणे अनिवार्य आहे. तर तुम्हाला पीक पाहणी करायची आहे 15 ऑक्टोबर 2022 पर्यंत, तर प्रत्येक शेतकऱ्यांनी 15 ऑक्टोबरच्या अगोदर पीक पाहणी करणे अनिवार्य आहे. तर पीक पाहणी कशा प्रकारे करायची आहे ते सुद्धा आपल्या व्हिडिओवर सांगण्यात येईल, आपल्या युट्यूब चॅनलवर सांगण्यात येईल व्हिडिओच्या मार्फत. तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा. आपले सरकार सुविधा केंद्र म्हणजे सीएससी केंद्र चालकांसाठी काही सूचना आहेत त्यांनी हे करू नयेत. तर चला सीएससी केंद्र मित्रांनो तुम्हालाही मी सांगत आहे चालकांसाठी, तर हे सुद्धा बघून घ्या. शेतकरी मित्रांनी सुद्धा हे बघून घ्या, कारण त्यांना सुद्धा तुम्ही कधी कधी माहीत नसते तर तुम्ही हे सांगा. अर्ज करावा असलेल्या शेतकऱ्यांकडून पीक विमा हप्त्याशी कोणतीही अन्य रक्कम आकारू नये. तर शेतकरी मित्रांनो तुमचा जर कोणीही पीक विमा जो चालक आहे भरणारा त्याच्या कडून जर एक्स्ट्रा हे आकारला जात असेल रक्कम, तर त्याला ते देऊ नये. असे आढळून आल्यास केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार आपले सुविधा केंद्राचे लायसन्स रद्द होऊ शकते, तसेच कायदेशीर कारवाई होऊ शकते. कर्जदार अर्थात बँक किंवा वित्तीय संस्थांकडून अधिसूचित पिकासाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना अर्ज भरून घेऊ नये. शेत जमिनीच्या कागदपत्रांवरील नोंदवलेल्या शिक्षा क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्राचा विमा अर्ज भरून घेऊ नये. आता काही शेतकरी आपलं सीएससी सेंटरवाले काय करतात, शेत जमिनीच्या कागदपत्रांवरील नोंदवलेल्या क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्राचा विमा भरून घेतात, तर ते भरून घेऊ नये. एकाच सर्वे नंबरवरील अनेक विमा कर्ज अर्ज भरू नये. अर्ज रद्द करून विमा हप्ता जप्त करण्यात येतो. अर्ज भरण्यात आला तर ते विमा हप्ता रद्द करण्यात येतो. ही सर्वांनी दक्षता घ्यावी. दोघांनी सुद्धा जमिनीचा सर्वे नंबर, जमीन कागदपत्र 7/12 बिनचूक असला पाहिजे. जमिनीच्या कागदपत्रांवरील नोंदींपेक्षा जास्त क्षेत्राचा विमा अर्ज भरू नये. जमिनीचे कागदपत्र 7/12 आणि 8 अर्ज यामधील धारण केलेल्या क्षेत्राच्या तपशील कोणताही फरक नसावा. व्यापारी संस्था अथवा ट्रस्ट यांच्या नावे पीक विमा अर्ज स्वीकारू नये. अर्जदाराने अन्य ठिकाणी पीक विमा अर्ज भरलेला असल्यास त्याचा अर्ज भरून घेऊ नये. अर्जदाराने जर वेगळ्या ठिकाणी पीक विमा अर्ज भरलेला असल्यास तर त्याचा अर्ज स्वीकारू नये. नित्रमा हे भर करा. तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आणि सीएससी चालकांनो तुम्हाला या सूचना आहेत, तर अशाच प्रकारे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करावे आणि या सूचना पाळाव्यात. तर शेतकरी मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ मिळण्यासाठी शेतीबद्दल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.